एक मोठी बातमी पाहूयात. बायोडिझेलचा काळा बाजार उघड झाला आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावर मोठं रॅकेट सापडलेलं आहे. न्यूज स्टेट महाराष्ट्रानं याबाबतचा पर्दाफाश केला आहे. किशन सिंग तस्करी करणाऱ्याचं नाव आहे. बायोडिझेलचे मोठे रॅकेट या माध्यमातून उघड होणार आहे. तर मुंबईमधल्या मुंबई अहमदाबाद महामार्गावर हा सगळा पर्दाफाश झालेला आहे. किशन सिंग या तस्करी करणाऱ्याला अटक करण्यात आलेला आहे. बायोडिझेलचा हा सगळा काळा बाजार उघड झालेला आहे. न्यूज स्टेटची ही महत्वाची बातमी आहे. न्यूज स्टेटनं हा सगळा काळा बाजार उघड केलेला आहे. बायोडिझेलचा हा काळा बाजार उघड होत होता आणि त्यामुळं इथं आता ही मोठी कारवाई होतीय. न्यूज स्टेट महाराष्ट्र हा सगळा पर्दाफाश केलाय. किशन सिंग असं या तस्करी करणाऱ्याचं नाव आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावर ही सगळी कारवाई करण्यात आलेली आहे. बायोडिझेलचा हा मोठा काळा बाजार उघड झालाय. त्यामुळं या प्रकरणात आता आणखी किती जण गुंतलेले आहेत, आणखी किती जणांचे धागेदोरे या प्रकरणाशी जुळलेले आहेत, या सगळ्याचा खुलासा होणार आहे. तर मुंबई अहमदाबाद महामार्गावर ही सगळी कारवाई झालेली आहे. न्यूज स्टेट महाराष्ट्रानं हा सगळा पर्दाफाश केलाय. आणि याबाबत अधिक माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी मनोज सातवी आता आपल्या सोबत आहेत. मनोज, हा सगळा जो पर्दाफाश झालेला आहे तो नेमका कसा झालाय, काय अधिक तपशील मिळत आहेत? स्वाती, आपल्याला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आपण इथे जेव्हा पाहणी करण्यासाठी आलो तेव्हा एका माझ्या पाठी जो टँकर आहे या टँकर मधून हा जो छोटासा टेम्पो आहे याच्यामध्ये पाईपच्या साह्याने जे बायोडिझेल आहे ते टाकले जात होतं. आणि या टेम्पो मध्ये एक पंप आहे, जसा एखाद्या पेट्रोल पंपवर पंप असतो तसा छोटासा पंप या टेम्पो मध्ये आहे. आता रात्र असल्यामुळे, अंधार असल्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही, मात्र दृश्यांमध्ये तो मी अगोदर टिपलेला आहे. आणि त्यावेळी जेव्हा मी इथे आपण या ठिकाणी पाहणी केली त्यावेळी इथले जे या पंपामधून एका लक्झरी बसमध्ये मोठी मुंबईवरून गुजरातला जाणारी जी लक्झरी बस होती त्या लक्झरी बसमध्ये बायोडिझेल राजरोसपणे टाकत होते. आणि हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर किशन सिंग आणि त्याचे जे साथी आहेत ते इथून पसार झालेले आहेत. या सर्व प्रकाराबद्दल आम्ही जेव्हा विचारणा केली त्यावेळी त्यांनी आपल्याला कुठल्याच प्रकारचं भय नाही अशा आविर्भावात हे सर्व होतंय असं त्यांनी दाखवलं. मात्र जेव्हा आपण या न्यू स्टेटचे प्रतिनिधी असल्याचं जेव्हा त्यांना माहिती झालं तेव्हा त्यांनी पळापळ केली आणि इथून ते पसार झाले. मात्र अशा प्रकारचे धंदे मुंबई अहमदाबाद महामार्गावर राजरोजपणे होत आहेत. मी जेव्हा या ठिकाणी आलो तेव्हा हे सर्व प्रकार उघड. मनोज, या प्रकरणात आता सगळी पुढची कारवाई कशी होणार आहे, याबाबत पोलिसांनी काय माहिती दिली आहे? नक्कीच स्वाती, काही वेळापूर्वीच आपण हे सर्व पकडलेलं आहे आणि या संदर्भातली सविस्तर माहिती मनोर पोलीस स्टेशन आहे याच्या अंतर्गत येत आहे, त्या मनोर पोलीस स्टेशनला दिलेली आहे. त्याचप्रमाणे महसूल अधिकारी जे आहेत, स्थानिक तहसीलदार सुनील शिंदे यांनाही देखील माहिती दिलेली आहे. त्याचप्रमाणे जे जिल्हा पुरवठा अधिकारी आहेत त्यांना देखील या प्रकारची सविस्तर माहिती दिलेली आहे. आणि त्यामुळं पोलिसांनी आताच सांगितलेलं आहे की या संदर्भात आम्ही कारवाई करतोय. तहसीलदार जे सुनील शिंदे आहेत त्यांनी देखील सांगितलेले आहे की आम्ही या संदर्भातली माहिती आहे ती स्थानिक. मनोज, हा सगळा बायोडिझेलचा काळा कारभार जो आहे तो किती दिवस झाले सुरू होता याबाबत काही माहिती मिळतेय का, आणि आणखी किती जण यामध्ये गुंतले असण्याची शक्यता आहे? स्वाती, मुंबई अहमदाबाद हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्या गुजरातची सीमा इथून साधारण 60 ते 70 किलोमीटर अंतरावर आहे आणि या परिसरात मोठ्या प्रमाणात काळे धंदे सुरू असतात. याच्यावर पोलिसांचं देखील नियंत्रण आपल्याला कमी बघायला मिळतंय. राजरोसपणे मोठ्या प्रकारचे काळे धंदे, जसं आपण आता हे बायोडिझेलचं बघितलं त्याचप्रमाणे अनेक भंगार वगैरे असतील अशा प्रकारचे मोठे काळे व्यवसाय इथे होत असतात. मात्र ह्या ठिकाणी जेव्हा आपण आलो तेव्हा हा प्रकार जेव्हा उघडकीस आला तेव्हा तातडीने इकडनं जी सर्व काळा बाजार करणारी जी यंत्रणा होती ती पसार झालेली आहे. मात्र ह्या टेम्पो आहे आणि हा मोठा टँकर आहे, या दोन्ही टँकरच्या तहसीलदार सुनील शिंदे यांना सांगून आपण या दोन्ही गाड्यांच्या चाव्या घेतलेले आहेत आणि त्यांना. मनोज, न्यूज स्टेट महाराष्ट्रानं हा सगळा पर्दाफाश केलेला आहे. आपल्या माध्यमातून हे सगळे तस्करी करणारे उघड झालेले आहेत. मात्र या महामार्गावर तपासणी किती मोठ्या प्रमाणात होते, पोलिसांमधल्या काही जणांकडून यांना अभय मिळत आहे का, किंवा त्यांच्या आशीर्वादानं असे धंदे सुरू आहेत असं देखील आरोप होत असतो, याबद्दल काही माहिती मिळतीये?
नक्कीच अशा प्रकारचे आरोप नेहमीच पोलिसांवर देखील होत असतात, मात्र आपण या परिस्थितीत आता सांगू शकत नाहीत की ही माहिती आपण जेव्हा पोलिसांना दिली तेव्हा त्यांनी तत्काळ अशा प्रकारच्या जे आहे रॅकेट उघडकीस आणले त्याच्यावर कारवाई करणार असल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितलेलं आहे. तसंच महसूल विभागाच्या अखत्यारीत हे सर्व येतं, पुरवठा विभागाच्या अखत्यारीत येतं, त्यामुळे पुरवठा विभागाकडून देखील याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र अशा प्रकारचे धंदे राजरोसपणे सुरू असतात हे देखील नाकारता येणार नाही. स्वाती अगदी मनोज आपण बातमी केलेली आहे आणि आपल्या या तुमच्या सजगतेमुळे आता हे सगळा मोठा जो पर्दाफाश आहे तो झालेला आहे. पोलीस या प्रकरणी आता कशी कारवाई करतायत हे पाहणं महत्त्वाचं असेल. पण तुर्तास धन्यवाद, तुम्ही ही सगळी माहिती दिलीत त्याबद्दल. त्यामुळे बायोडिझेल